अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस स्टेशनच्या वतीने प्रेमप्रकरणातून तक्रार देण्यास आलेल्या 22 वर्षीय तरुणीचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ती अनाथ असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मुलाच्या सोबत पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून दिले. स्वतः पोलीस निरीक्षक यांनी सोने साडी मुलास आहेर स्वखर्चाने खरेदी करून मुली स्वतःची मुलगी म्हणून पोलीस स्टेशन आवारातच लग्न लावून दिले. प्रत्येक ठिकाणी कायद्याने शिक्षा न करता समुपदेशाने एकाचे कुटुंब उभे राहत असेल तर ते नक्कीच चांगले आहे. 4000 रुपयांची भांडी, 8000 रुपयांचे मणी मंगळसूत्र, 3000 रुपयांचे कपडे आहेर वेदमूर्ती धानय्या स्वामी यांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले. गेल्या 7-8 महिन्यापासून मिस्त्री काम करणाऱ्या सचिन मंजुळकर यांची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यल्लव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, पण मुलाच्या घरचे आंतरजातीमुळे लग्नास तयार नव्हते. मुलीचे आई वडील 6 वर्षापूर्वीच वारले आहेत. ती आजीसोबत राहते. आजी पण वार्धक्याने घरीच असते, त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते. तिची मिस्त्री सचिन यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीस कोणीच नाही, त्यामुळे व घरच्यांच्या विरोधामुळे मुलगा लग्नास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले, आपली आपभीती पोलीस निरीक्षकांना सांगितले. पोलीस निरीक्षक यांनी मुलाला व नातेवाईक यांना बोलावून घेतले. समुपदेशन करून स्वतः पोलीस निरीक्षक यांनी कन्यादान करून लग्न लावून दिले. आज अक्कलकोट पोलीस अभूतपूर्व सोहळा घडत आहे. मुलगी म्हणून मुलगी आहे. या तिथं ज्या मुलावर प्रेम होतं त्या समाजात काही तक्रार देण्यात आली होती. त्याबद्दल आम्ही त्या मुलाला बोलून घेतलं होतं. त्या लग्नासंदर्भात सुरक्षित त्यांचे वाद झाला होता. तर मुलीनं सांगितलं की मी अनाथ आहे आणि मला याच्याबरोबर लग्न करायचं आहे. मुलाला विचारलं, त्याची त्यांनी संमती दिली ह्या लग्नाला. आणि आजच लग्न करायचं असं त्यांनी दोघांनी ठरवलं. आणि याच ठिकाणी मुलीची इच्छा होती की पोलिसांनी पालकत्व घेऊन माझं लग्न करून द्यावं. त्याप्रमाणे मग मी स्वतः तिच्या वडील या नात्याने तिचं कन्यादान करून सचिन मंजुळे या तिच्या प्रियकरासोबत आज आम्ही ह्या पोलिसांच्या आवरात लग्न लावून दिलेलं आहे. आणि दोघाही बरोबर वधूवरांना पोलिसांतर्फे संसारोपयोगी सामान दिलेला आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी पण मिठाई सगळ्यांचं तोंडगोड केलेलं आहे या लग्नानिमित्त. आणि सगळं पोलिसांनी इथे हिरिरीनं भाग घेऊन हा लग्न थोडा फार आनंदात पार पाडलेला आहे. एक स्वतःची मुलगी समजून